भंडाऱ्याची उधळण म्हणजे पूजाची बदनामी थांबवा अन्यथा कुटुंबासह आत्महत्या करणार अशी उद्विग्न प्रतिक्रिया पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी दिली आहे. बदनामीच्या उद्देशाने रोज नवनव्या ऑडिओ क्लिप्स येत असतात असंही लहू चव्हाण यांनी म्हटलंय. पूजाला न्याय मिळाला हवा मात्र तिची बदनामी थांबवावी असं आवाहन त्यांनी केलंय. पूजाचे वडील बहीण आणि आईसोबत आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी साधलेला हा संवाद पाहूयात. पूजाचा परिवार या ठिकाणी बसलेला आहे. आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत की आज खरंच त्यांच्या मनामध्ये आणखीन काय आहे का, त्यांना काही सांगायचं आहे का, किंवा त्यांना काय वाटतंय मला सांगा. अनेक दिवसापासून हे प्रकरण सुरू आहे, तुम्ही वेळोवेळी तुमची भूमिका मांडली, आता काय म्हणायचं आहे तुम्हाला? हो ना साहेब, खूप तुमच्या समोरच केलं ना. हां होय, बदनामी बंद करा, पण ही बदनामी बंद व्हायला काही तयारच नाही तुम्ही. आम्ही कसं तरी या दुःखामधून सावरायचा प्रयत्न करायलो. तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना प्रयत्न करतो की इथून पुढं माझी बदनामी नका करू. माझ्याकडे दोन पर्याय मी मगाशी सांगितलं. एक तर मी कोर्टासमोर जाऊन सगळ्याला घेऊन आत्महत्या करणार आहे, नाही तर सगळ्याच्या विरोधात मी गुन्हा दाखल करणार आहे. माझ्याकडे दोन पर्याय बस, बाकी काही नाही. तुम्ही दुसरं एक महत्वाचं आहे, कुणी म्हणते त्याची आजी आहे, कोण म्हणते मी काकी आहे, कोण म्हणते मावशी आहे, कुणी ही म्हणते. तुमचं काम आहे साहेब, तुम्ही चौकशी करा कोण बोलते, कुणीतरी कुठलं कुठून काय बोलते, तुम्ही त्याचं लगेच टीव्हीवर दाखवतात कुणाचं तर फोटो टाकून, हे चुकीचं आहे साहेब. मुख्यमंत्रीने स्वतःहून म्हणलंय की म्हणजे असं चालू आहे म्हणून ते फाईंड वगैरे, ते प्रूफ वगैरे काढतील, ते शोध वगैरे काढतील, ते त्यांचं राहील. आता स्वतःहून त्यांनी म्हणलंय तर आम्ही काय बोलावं, आता कोणा पैसे जायचं. डायरेक्टली मुख्यमंत्रीने बोलले की ते काढतील म्हणून, पण त्याचं हे प्रमाण नाही आहे की माझ्या स्वतःच्या बहिणीला तुम्ही बदनाम वगैरे करताल. आई भवानीचा गजर म्हणजे द्राक्ष भाजीपाला उत्पादकांना लॉकडाऊनची खोटी भीती घालून व्यापाऱ्यांनी शेतमालांचे दर पाडू नयेत अशा प्रकारे लॉकडाऊन संदर्भात अफवा पसरवणाऱ्यांना कारवाई करण्यात येईल असा इशारा सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिला आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन करण्याचा सध्या कोणताही विचार नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई गावात सरपंच उपसरपंच निवडीनंतर डीजे लावून मिरवणूक काढणं सरपंचांना महागात पडलंय. जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचं तसंच कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद आणि नवनिर्वाचित सरपंचासह 8 जणांवरती आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाने डोकं वर काढलंय आणि गेल्या 3 ते 4 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये 300 वर रुग्णसंख्या आढळते. जळगावातील मृत्यूदर 3% आलेला आहे. मधल्या काळात कमी झालेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभागाला थोडासा दिलासा मिळाला होता, मात्र पुन्हा एकदा रुग्ण वाढत असल्यानं प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं ठरलं आहे. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे